हाय फ्रेंड्स, जेपी किचन अँड आर्ट्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर माझ्या हाताला लागले तरी पण मी तुमचे स्वागत करते. तर माझ्या हाताला खूप लागलेलं आहे आणि हातसुद्धा खूप सुजलेला आहे आणि माझ्या हाताची म्हणावी तेवढी हालचाल होत नाही आहे आणि मला त्राससुद्धा खूप होत आहे. तर माझ्या रेसिपी येऊ शकणार नाहीत 8 दिवस, म्हणून हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ हा बनवलेला आहे. तर जेव्हा माझी जखम व्यवस्थित होईल आणि जेव्हा माझी जखम भरून येईल तेव्हाच मी रेसिपी वगैरे टाकणार आहे, कारण एकदम उजव्या हाताला लागलेला आहे माझ्या, त्याच्यामुळं मला उजव्या हातानं अजिबात काहीच काम करता येणार नाही. तर आज माझी लिंबू शरबतची शेवटची रेसिपी होती आणि तोच ग्लास जेव्हा मी भांड्यामध्ये घासत होते ना तेव्हा तो ग्लास मला लागलेला आहे. कारण मी हा व्हिडिओ टाकल्यानंतर भरपूर जणांच्या कमेंट येतील की तुमच्या हाताला काय लागलेलं आहे. तर जो मी आज लिंबू शरबत बनवले होते ग्लासमध्ये, तोच ग्लास मी भांड्यामध्ये घासताना असं रोजच्यासारखे डेली यूजसारखे जे सवयीप्रमाणे घासायला गेले आणि पूर्ण तो घासत घासतच फुटून पूर्ण माझ्या हातामध्ये घुसलेले आहेत काच, आणि पूर्ण खोलपर्यंत घुसलेले आहेत. ब्लडसुद्धा खूप गेलेलं आहे. तर त्याच्यासाठी मला आता एकदम अशक्तपणा आल्यासारखं वाटते आणि एकदम लागल्यानंतर तर खूप अंधारी येत होती आणि चक्रासुद्धा येत होत्या. तर त्याच्यामुळे मी आता सध्या तरी रेसिपीज वगैरे करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. तर नंतर मी 4-8 दिवस झाल्यानंतर माझी तोपर्यंत जखम वगैरेसुद्धा व्यवस्थित छान भरून येईल आणि नंतर मी रेसिपी टाकते. तर त्याच्यासाठी मी सर्वांची माफी मागते आणि जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला माफ करावं. आणि ते तोपर्यंत मी दुसरे कॉमेडी वगैरे साधे व्हिडिओ टाकते, पण रेसिपीचे टाकणे शक्य होणार नाही. तर भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.